देशामध्ये अद्यापही कोरोनाचा कहर सुरूच आहे आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत ते म्हणजे कोरोनाची लस कधी येणार त्याच्याकडे मात्र आता या कोरोनाच्या लसीवरूनही राजकारण जे आहे ते तापल्या पाहायला मिळत आहे कारण भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर मात्र भाजपवर चौफेर टीका व्हायला सुरुवात झाली भाजपच्या जाहीरनाम्यात सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची मोफत लस देऊ असं आश्वासन देण्यात भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि यामध्ये बिहारमधल्या प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची मोफत लस देणं हे आमचं प्रमुख आश्वासन असल्याचं यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आता यावरूनच भाजपवर जोरदार टीका केली जाती आहे आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाचा चांगला समाचार घेतलाय कोरोनाची लस भाजप लोकांची जीव वाचवण्यासाठी दत्तीय की निवडणुका जिंकण्यासाठी देति असा सवाल नवाब मलिक यांनी विचारलाय आणि भाजप जरी निवडणुकीत हरली तर या देशातल्या लोकांना लस मोफतच मिळणार आहे आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेला ही लस पूर्णपणे मोफत दिली जाईल अशी घोषणाही यावेळी नवाब मलिक यांनी केली आहे त्या औरंगाबादमध्ये बोलत होते यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस ही मोफत मिळणार आहे असं सांगितलंय त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार ही लस मोफत देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं काय मना लेमक पाखिया चुनाव के लिए लालच दिया जा रहा है हम लोगों से कहते हैं इन्हें वोट मत दीजिए ये हारेंगे तो भी पूरे देश में लोगों को मुफ्त में इंजेक्शन लगाया जाएगा जहां हमारी सरकारें हैं महाराष्ट्र में चाहे भारतीय जनता पार्टी की केंद्र की सरकार करे या ना करे हम महाराष्ट्र में मुफ्त में लोगों को टीका लगाएंगे दरम्यान दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आली तर मोफत कोरोना लस देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपने कोरोना लसीचंही राजकारण केलंय असं सध्या दिसत आहे सर्व राज्यांना मोफत लस देणं ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरची लस देणार नाही का केंद्र सरकार गोरबरी गरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विचारला होता त्यामुळे एकीकडे बिहारच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप सध्या कोरोना लसीचंही आश्वासन देत आहे तर दुसरीकडे देशातल्या प्रत्येक व्यक्तीला ही कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना ती मिळणारच आहे असा विश्वास सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर